बोल मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळी सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. नमस्कार विद्यार्थी बालमित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी करिता विषय गणित आणि आजचा आपला जो घटक आहे तो आहे 11वा गुणोत्तर प्रमाण. आपण पाहा गुणोत्तर आणि प्रमाण कसं असतं, म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण हे शब्द मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर आणि सराव संच 28 मधले पहिले दोन प्रश्न सुद्धा सोडून दाखवलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आता प्रश्न क्रमांक 3 पासून 6 पर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सर्वप्रथम प्रश्न क्रमांक 3 पाहूया. तर रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर काढा. आता वह्या किती आहेत रीमाजवळ? वह्या आहेत 24. आणि पुस्तके किती आहेत? तर 18. आता यांनी काय विचारलेलं पहा, वह्यांचे पुस्तकांशी, हा शब्द पहा, त्यांनी पुस्तकांचे वह्यांशी म्हटलेलं नाहीये, वह्यांचे पुस्तकांशी असलेलं गुणोत्तर काढायचं आपल्याला. तर वह्या भागिले पुस्तके असं तुमचं सर्वप्रथम गुणोत्तर येणार आहे. तर वह्या किती आहेत? 24. आणि पुस्तके किती आहेत? 18. तर आता 24 आणि 18 हे दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात आहेत पहा, 6 च्या पाड्यात आहेत, सहाय्यक 24 आणि सहाय्यक 18. तर वह्या आणि पुस्तकांचं गुणोत्तर किती आहे पहा, 4/3. किती आहे तुमचं? 4/3 हे तुमचं गुणोत्तर, हे उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर मग खाली तुम्हाला लिहायला लागेल की पुस्तकांचे, सॉरी, वह्यांचे पुस्तकांशी गुणोत्तर चार छेद तीन. हे झालं तिसरं उदाहरण. त्यानंतर आता चौथं उदाहरण आहे पा. तर मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू आणि खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. पहा क्रिकेटचे किती आहेत? 30 आणि खो खोचे 20. तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा. आता क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी विचारलेलं आहे. आपल्याला इथं सांगितलेलं आहे एकूण, सॉरी, क्रिकेटचे खेळाडू किती आहेत? 30. खो खोचे, खेळाडू किती आहेत? 20. आता आपल्याला इथं त्यांनी काय विचारलेलं आहे, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर काढायचं आहे. तर क्रिकेटचे जे खेळाडू आहेत तर हे किती आहेत? 30 आणि खो खोचे 20. आणि एकूण खेळाडू एकूण किती आहे? 30 + 20 झाले 50. आणि त्यांनी विचार म्हटलेच आहे आपल्याला की क्रिकेटच्या खेळाडूंचे, म्हणजे क्रिकेटचे खेळाडू छेद एकूण खेळाडू असं तुम्हाला तुमचं हे गुणोत्तर असं लिहावं लागेल. तर क्रिकेटचे खेळाडू आहेत 30 आणि एकूण आहेत 50. तुम्ही इथं थोडं कन्फ्युजन केलेलं आहे पहा. डायरेक्ट त्यांनी क्रिकेटचे खेळाडूंचे खो खोच्या खेळाडूंशी गुणोत्तर विचारलेलं नाही, तर क्रिकेटचे खेळाडूंचं एकूण खेळाडूंशी गुणोत्तर विचारलेलं आहे. तर ते आहे 30/5 म्हणजेच 3/5. डायरेक्ट 30 आणि 10/50 हे गुणोत्तर आलेलं आहे पहा, 3/5. त्याच्यानंतर पहा स्नेहलकडे 80 सेंटीमीटर
स्नेहल कडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे आणि 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे. तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढा. आता इथं पहा, आपल्याला इथं दिलेलं आहे लाल रिबीनचं माप दिलेलं आहे. लाल रिबीन किती आहे? तर ती आहे 80 सेंटीमीटर. पहिल्यांदा जे माहिती आहे ती पहिल्यांदा अशी लिहून घेतली की तुम्हाला गणित सोडवताना म्हणजे अतिशय सोप्या प्रकारे तो समजून येते. दिलेली माहिती जर लिहून घेतली तर आपल्याला काय करायचं हे सुद्धा लवकर समजून जातो. आता निळी आहे रिबीन, ती किती आहे पहा. तर ती सांगितलेली आहे 2.20 मीटर आहे. आता आपण मागे शिकलेलं आहे की जेव्हा आपण हे गुणोत्तर काढत असतो तर ते एकाच एककामध्ये असणं गरजेचं आहे. आता इथं सेंटीमीटर दिलेलं आहे आणि इथं मीटर आहे, तर आपल्याला सेंटीमीटरचे मीटर करण्यापेक्षा मीटरचे सेंटीमीटर करणं कधी पण सोपं जाईल. तर आता 2.20 म्हणजे 2 मीटर म्हणजे हे 200 सेंटीमीटर आणि हे 20 तुमचे तसेच 20, ते झाले 220 सेंटीमीटर. बरोबर आहे. तर आता लाल रिबीनचे प्रमाण म्हणजे लाल रिबीन भागिले गुणोत्तर म्हणजे अर्थ काय, तर भागिले हे असं हे निळे रिबीन. आता गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे 80/220. आता तुम्ही शॉर्टकट पहिल्यांदा 100 काट मारून घ्यायचा म्हणजे तो गेलेलाच असतो. आता बेच्या पाड्यात 8 आहेत आणि 22 सुद्धा आहेत, म्हणजे पहा बेचोक 8 आणि बेकबेन बे म्हणजे 4/11. लाल रिबीन आपण काय केलं, लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी जे गुणोत्तर आलेलं आहे ते तुमचं आलेलं आहे पहा 4/11. आता इथं एक उदाहरण आहे, त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आपल्याला उपप्रश्न विचारलेले आहेत. ह्याच्यामध्ये शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे आणि शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर खालील गुणोत्तरे काढा. आता इथं पहा आजचे वय सगळ्यांचं पहा. शुभमचे वय 12 वर्ष. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचे वय, शुभमच्या वडिलांचे वय, आजच वय आहे सगळे हे 42 वर्ष. आणि त्याच्या शुभमच्या आईचे वय, तर काय म्हटलेलं आहे, शुभमच्या आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजे शुभमच्या आईचे वय 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 42 वजा 6 = 36 वर्ष. आता ह्या 3 गोष्टी आपल्याला माहित झाल्या. आता याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा काय विचारलेलं पहा की खालील आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. तर शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढा. शुभमच्या आजच्या वयाचा, तर शुभमचे वय किती आहे, शुभमचे आजचे वय 6/आईचं आजचं वय. तर शुभमचं वय आहे 12 आणि आईचं आजचं वय आहे 36. तर अतिसंक्षिप्त रूप द्या, 12 × 12 आणि 12 × 36 म्हणजे त्यांचं गुणोत्तर येणार आहे 1/3. उत्तर तुमचं येणार आहे पहिलं, जे तुमचा पहिला उपप्रश्न विचारलेला आहे, शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर, ते आहे 1/3. आता हा झाला पहिला प्रश्न उपप्रश्न, हे आपल्याला तसंच ठेवायचंय बाकीचं, कारण हे दिलेलीच माहिती आहे. आता पहा शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर, म्हणजे शुभमच्या आईच्या
शुभम च्या आईचं, म्हणजे शुभमच्या आईचे आजचे वय छेद शुभमच्या वडिलांचे आजचे वय. अशा प्रकारे गुणोत्तर लिहावं लागणार. आता शुभमच्या आईचं आजचं वय किती आहे? 36 आणि वडिलांचं आहे 42. तर ते प्रमाण पहा, साई साई 36 आणि साई 42 म्हणजे 6/7. तर ते अशा प्रकारे दोघांचं गुणोत्तर आईच्या वयाचे आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी 6/7. आणि शेवटचं आहे पहा याच्यामध्ये, जेव्हा शुभमचे वय 10 वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर. म्हणजे जेव्हा शुभमचे वय 10 होते, शुभमचे वय 10 होते तेव्हा आईचं किती असणार आहे? आईचं म्हणजे हे आपलं हे आपण शुभमचं वय 12 होत तर ते 10 झालं, म्हणजे किती कमी केले आपण? 2 वर्ष. तर शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्यावेळच्या वयाशी, तर त्यावेळचं वय मग किती असणार आहे? मग आईचं सुद्धा 2 वर्षाने कमी करावं लागणार आहे, म्हणजे 36 वजा 2 का? तर हिचं 12 चं 10 केलं तर आपल्याला 36 चं 34 करावं लागणार. आणि म्हणून पहा, शुभमच्या वयाचे आईच्या त्यावेळच्या वयाशी म्हणजे 34 बरोबर आहे. तर 52 10 आणि थोडं पाहिजे आपल्याला 52 10 आणि 52 517 थोडा आपल्याला विचार करायला लावलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, इथं शुभमचं 12 वर्ष होतं तर ते 10 केलं. आता एकटा शुभमचंच वय कमी करून चालणार आहे काय? नाही. तर आईचं पण त्यावेळेचं वय 2 वर्षाने त्यावेळी तसंच कमी होणार आहे, म्हणजे जर 12 चं 10 झालं तर 36 चं 34 होणार आहे. आणि म्हणून शुभमचे जेव्हा वय 10 होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईचे त्यावेळच्या वयाशी गुणोत्तर येणार आहे 5/17. तर अशा प्रकारे पहा आपण, कधी कधी आपण असं वाटतं की हे उदाहरण आपल्याला खूप म्हणजे कठीण वाटतात, परंतु जेव्हा ते समजून आपण घेतो तेव्हा ते समजून घेतल्यानंतर हे दिलेली माहिती जेव्हा आपण लिहून घेतो तेव्हा त्याच्या आधारे जर आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अतिशय सोप्या प्रकारे ते गणित समजून घ्यायचं असते. आणि गणित समजून घेणं हे खूप आपल्याला गरजेचं आहे. गणित समजून घ्या तुम्ही, ते पाठांतर वगैरे किंवा असं काही करू नका. अतिशय सोपा असतो गणित, हा विषय अतिशय सोपा आहे. तो तुम्ही समजून घ्या, आवडीने घ्या, तुम्हाला नक्कीच तो आवडायला लागेल. तर आपण या व्हिडिओमध्ये मी पहा सराव संच 28 तुम्हाला 3 प्रश्नापासून 6 प्रश्नापर्यंत जे लेखी शाब्दिक स्वरूपाची उदाहरणं आहेत तर ती सोडून दाखवलेली आहेत. तर पहा मित्र, मला वाटतं अतिशय सोप्या प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, तर ते तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि माझा हा व्हिडिओ सुद्धा नक्कीच आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.